मराठी डीजी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मराठी डीजी न्यूज चॅनल जर तुम्ही YouTube वर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करा, जर Facebook वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विक्रमी 2275 फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन पंढरपूर शहरात करण्यात आले होते। या पदयात्रेचा उद्घाटन कार्यक्रम दहकौठेकर प्रशाला येथे पार पडून ही पदयात्रा दहकौठेकर प्रशाला ते DYSP कार्यालय, स्टेशन रोड चौफाळा, नाथ चौक तांबडा मारुती, कालिका देवी चौक काळा मारुती चौफाळा मार्गे टिळक स्मारक मैदानपर्यंत काढण्यात आली आणि टिळक स्मारक मैदान येथे राष्ट्रगीताने पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या 2275 फूट तिरंगा पदयात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, विठ्ठल कारखान्याचे मार्गदर्शक व स्वेरीचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉक्टर BP रोंगे, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय कवठेकर, स्वेरीचे विश्वस्त प्राचार्य सुजय रोंगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष प्राचार्य नरसिंह बडवे, पंढरपूर जिल्हा संयोजक पार्थ तेरकर व कार्यक्रम प्रमुख प्रथमेश कोरे उपस्थित होते।